नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. आंबेगाव तालुक्यात महा ई सेवा केंद्राकडून ग्राहकांची होतीये लूट, केंद्र चालकावरती कारवाई करण्यात येते मागणी. अतिक्रमण कारवाई विरोधामध्ये नगरसेविका राजश्री काळे यांनी अतिरिक्त आयुक्त निंबाळकर यांना विचारला जाब. निलेश लंके प्रतिष्ठानच्या मार्फत 15,000 महिलांनी घेतला मोठा देवीच्या दर्शनाचा लाभ, पारनेर मधील सर्वात मोठी दर्शन यात्रा. आणि अकोले तालुक्यातील टहाकारे येथील प्राचीन श्री जगदंबा मातेचं मंदिर यादवकालीन शिल्पजडित कलेचं उत्तम उदाहरण. सी24 तासचा स्पेशल रिपोर्ट. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीस, मूळव्याध, मुतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं, या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ऍसिडिटी, नायटा, गज करणं, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीस मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97-63-48-04-15. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96-04-79-43-41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोक नगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. आंबेगाव तालुक्यातील महा ई सेवा केंद्राकडनं ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर लूट होती आहे, त्यामुळे येथील केंद्र चालकावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंबेगाव तालुका भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं आहे. सर्वसामान्य नागरिकांना शासकीय दाखले आणि इतर सुविधा लवकर मिळाव्यात यासाठी शासनानं महाई सेवा केंद्र सुरू केलंय. परंतु महाई सेवा केंद्र चालक हे शासकीय कागदपत्रे काढून देण्यासाठी ग्राहकांकडनं वाटेल तसे पैसे घेऊन ग्राहकांची लूट करतायत. आंबेगाव तालुक्यातील केंद्र चालक ही आधार कार्ड, शासकीय दाखले, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रे काढण्यासाठी ग्राहकांची लूट करतायत. सर्व महाई सेवा केंद्रामध्ये दरपत्रक बंधनकारक असताना देखील केंद्र चालक मात्र मनमानी कारभार करतायत. दरपत्रक न लावता ग्राहकांकडनं वाटेल तेवढे पैसे उकळणाऱ्या या केंद्र चालकांवरती कारवाई करावी अशी मागणी आंबेगाव तालुका भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भात पत्र तहसीलदार सुषमा पैकेकरी यांना देण्यात आलंय. यावेळी भाजपचे मंचर शहर अध्यक्ष गणेश बानखेले, संदीप बानखेले, गणेश बानखेले, कैलास राजगुरव, कैलास गांजाळे, नवनाथ थोरात, सुशांत थोरात, रोहन खानदेशी, ऋषिकेश शेटे आदी इथे उपस्थित होते. पुढील काही दिवसांमध्ये या महाई सेवा केंद्र चालकांवरती कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि केंद्र बंद करण्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला. नमस्कार. आज खऱ्या अर्थाने मनसर शहरामध्ये मंडलाधिकारी यांच्याकडे आम्ही तक्रार अर्ज आत्ताच दिलेला आहे. जे आंबेगाव तालुक्यामध्ये जे माई सेवा केंद्र आहे, या माई सेवा केंद्रामध्ये जे पैसे नागरिकांकडून घेतले जातात, खऱ्या अर्थाने आपण जे इथून दाखले घेतो, प्रमाणपत्र असेल, उत्पन्न दाखला असेल, कोणते दाखला असेल, त्याचे सरकारी जे रेट आहे ते सरकारी रेटपेक्षा इथून जास्त पैसे घेतले जातात. आयांना कोणताही अधिकार नाही आहे जास्त पैसे घ्यायचा. तर आम्ही त्यांना एक विनंती केलेली आहे. मंडलाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं आहे की असे जे माई सेवा केंद्र या आंबेगाव तालुक्यामध्ये जे असतील त्यांच्यावरती आपण त्वरित कारवाई करावी. आणि त्वरित जर कारवाई झाली नाही तर या पुढच्या कालावधीमध्ये आम्ही आंदोलन तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन करू व हे माई सेवा केंद्र आम्ही बंद पाडू. त्याचप्रमाणे जो सरकारने जो चार्ट दिलेला आहे की ज्या दाखल्याचे जेवढे पैसे सरकारने सांगितले आहेत तेवढेच पैसे यांनी घ्यावे
अशी आम्हाला आमची त्यांना एक सूचना आहे. जर तुम्ही जर जास्त पैसे जर घेत असाल आणि जर नागरिकांना जर त्रास देत असाल तर आम्हाला याच्या पुढचं पाऊल आम्हाला उचलावं लागेल. व येणाऱ्या काळामध्ये आम्ही मंडलाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की आपण यांच्यावरती त्वरित कारवाई. नमस्कार, मी सुशांत थोरात. मी सेवा केलेल्या ठिकाणी आलो होतो. आमचे माझ्या कुटुंबाचे आधार कार्ड या ठिकाणी काढलेले आहे. तर अशा नवीन आधार कार्ड काढण्यासाठी शासन कोणतेही फी आकारत नाही असे परिपत्रक आहे. तरी माझे सेवा केंद्र हे चालक हे 100 रुपये ज्याप्रमाणे एका व्यक्तीचे आधार कार्ड काढण्यासाठी घेत आहे. माझ्याकडून यांनी 100 रुपये एका व्यक्तीप्रमाणे असे माझे कुटुंबातील 400 रुपये या महासेवा केंद्रावर यांनी घेतलेले आहे. तरी माझी आपण विनंती आहे, आपण यांच्या योग्य चौकशी कारवाई करावी अथवा आम्ही शासनाकडून यांच्या उचित कारवाई करण्यात यावी किंवा आम्ही सर्व मिळून यांच्या विरोधात आंदोलनाला आम्ही बसू असे ठिकाणी मी आपल्याला सांगतो. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. मोताळा तालुक्यातील क्रीडा संकुलावरती सरकारनं 1,00,000 रुपये खर्च केलाय. गेल्या 4 वर्षांपासून इथे कामं सुरू आहेत, मात्र ती सर्व निकृष्ट दर्जाची आहेत. या संकुलाच्या लोकार्पणापूर्वीच या कामाचा बोजवारा उडालाय. येथील मैदानं, ट्रॅक आणि इमारत यांना मोठमोठ्या भेगा पडल्यात. संबंधित अधिकारी याकडे लक्षच देत नाहीयेत, त्यामुळे ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांचे साटेलोट्याचे आर्थिक व्यवहार सुरू आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शासनाकडनं विविध खेळांसाठी प्रेरणा मिळावी यासाठी मोताळा तालुक्यामध्ये 1,00,000 रुपये खर्च करून क्रीडा संकुल बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र गेल्या 4 वर्षांपासून सुरू असलेल्या कामाचा चांगलाच बोजवारा उडालाय. गेल्या 4 वर्षांमध्ये या कामावरती 1,00,000 रुपये खर्च झाले आहेत. मात्र आज प्रत्यक्षात पाहिलं तर या कामामध्ये चांगलीच दिरंगाई होतीये हे दिसून येत आहे. लोकार्पणाच्या अगोदरच या कामाचा चांगलाच बोजवारा उडालाय. इथे तयार केलेलं मैदान, ट्रॅक तसेच इमारत यांना आत्ताच मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात 1,00,000 रुपये खर्च करून कशाप्रकारे कामं झाली आहेत हे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांचे चांगले आर्थिक साटलोट आहे आणि त्यामधनंच अशा प्रकारची कामं होत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेल्या 4 वर्षांपासून मोताळा तालुक्यातील युवक, शाळकरी मुलं, महाविद्यालयीन मुलं हे खेळापासून वंचित आहेत. त्यांना विविध खेळांसाठी बुलढाणा, मलकापूर इथे जावं लागतं. त्यामुळे शासनानं 1,00,000 रुपये खर्च करून ही संकल्पना राबवली आहे. मात्र या कामाला अधिकारी यांच्याकडनंच हरताळ फासला जातोय, त्यामुळेच मोताळा तालुक्यातील युवक खेळांपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे या तालुक्यामध्ये असलेले लोकप्रतिनिधीसुद्धा झोपलेत का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. शासनाकडनं या क्रीडा संकुलासाठी 1,00,000,000 रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यासाठी शासनानं एक निविदा काढली. गेल्या 4 वर्षांपासून या क्रीडा संकुलाचं काम सुरू आहे, मात्र ते देखील निकृष्ट दर्जाचं होत आहे. संबंधित अधिकारी याकडे लक्षच देत नाहीयेत. एवढंच काय तर अधिकाऱ्यांकडनं असा दावा केला जातोय की 100% काम पूर्ण झालंय. त्यासाठी संबंधित ठेकेदाराला 71,00,000 रुपयांचं पेमेंट करण्यात आलंय. जवळजवळ ठेकेदाराला 80-90% देयक अदा केलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करून सुद्धा या क्रीडा संकुलाचं काम किती निकृष्ट आहे ते दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता मोताळा तालुक्यातील नागरिकांकडनं करण्यात येते आहे. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. पाथर्डीमधील आडगाव इथे जमिनीच्या वादामधनं अशोक शेंडे यांचा खून करण्यात आला. मारेकऱ्यांनी शेंडे यांचं आडगावमधनं अपहरण करून त्यांचा खून केलाय. ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांचा चेहरा पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान शेंडे यांच्या अपहरणाची तक्रार नोंदवण्यात आली होती, मात्र पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही असा आरोप मैतांच्या नातेवाईकांनी केलाय. अशोक रभाजी शेंडे यांचा जमिनीच्या वादामधनं खून झालाय. शेंडे यांचे आडगाव इथनं अपहरण करून त्यांचा मारेकऱ्यांनी खून केलाय आणि धारवाडी शिवारामध्ये चिंचोड इथे करंजी रस्त्यावरती मृतदेह टाकण्यात आलाय. मृताच्या चेहऱ्यावरती ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा आरोपींनी प्रयत्न केलाय. आडगाव येथील शेंडे आणि बर्फे कुटुंबियांमध्ये जमिनीचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. अशोक रभाजी शेंडे यांना गुरुवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास चंद्रकांत आनंदा बर्फे, अमोल चंद्रकांत बर्फे, सुरेश आनंदा बर्फे, शिवाजी आनंदा बर्फे या चौघांनी पळवून नेलं. याबाबत अशोक शेंडे यांचा भाऊ राजू शेंडे यांनी रात्री 11:30 पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. सकाळी अशोक शेंडे यांचा मृतदेह धारवाडी शिवारामध्ये चिंचोडी करंजी रस्त्याच्या लगत आढळला आहे. मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे जळालेला होता.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना, ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. अशोक शेंडे यांचा मृतदेह अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. मयत शेंडे यांचे दोन भाऊ भारतीय सैन्य दलामध्ये सेवेमध्ये आहेत. ते दोघेही सध्या गावी सुट्टीवरती आलेले आहेत. पोलीस आरोपींचा आता शोध घेत आहेत. अशोक शेंडे यांना पळून नेल्याची तक्रार त्यांचे भाऊ राजू शेंडे यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी रात्री दिली होती. आरोपींची नावे देखील सांगण्यात आली होती, मात्र पोलिसांनी हा प्रकार गंभीरतेने घेतला नाही. वेळीच दखल घेतली असती तर कदाचित अशोकचा जीव वाचला असता, असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी आणि मृतांचे नातेवाईक यांच्यामध्ये घटनास्थळी शाब्दिक चकमक देखील झाली आहे. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, पाथर्डी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहात तुम्ही ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा. ग्राहक सेवा क्रमांक 96-73-50-00-01. योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुण्यामध्ये अतिक्रमण कारवाईला नगरसेविका राजश्री काळे यांनी विरोध केलाय. गरीब पारधी कुटुंबाचं जप्त केलेलं सामान पालिकेनं परत करावं अशी मागणी त्यांनी केली आहे. ठराविक लोकांवरतीच कारवाई का केली जातीय असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय. या गरीब लोकांचं पुनर्वसन पालिकेनं करावं असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. दरम्यान यावेळी अतिरिक्त आयुक्त निंबाळकर यांनी आश्वासन दिलंय. पुण्यामध्ये अतिक्रमण कारवाईच्या विरोधामध्ये नगरसेविका राजश्री काळे यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना जाब विचारलाय. कारवाई करण्यात आलेल्या लोकांना त्यांचं सामान परत करा असे खडे बोल देखील त्यांनी सुनावले आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानं शुक्रवारपासून विविध भागामध्ये अतिक्रमण कारवाई सुरू करण्यात आली आहे. परंतु या विरोधामध्ये सत्ताधारी भाजप नगरसेविका राजश्री काळे यांनी दुपारी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या कार्यालयामध्ये जाऊन आक्रोश केलाय. पालिकेकडनं ठराविक लोकांवरतीच नेहमी कारवाई केली जातीय असा आरोप त्यांनी यावेळी केलाय. तसेच या कारवाईमध्ये हातावरती पोट असलेल्या पारधी समाजामधील कुटुंबाचं साहित्य जप्त करण्यात आलंय. पालिकेनं ही कारवाई त्वरित थांबवावी आणि रस्त्यावरती राहणाऱ्या पारधी कुटुंबाचं पुनर्वसन करावं अशी मागणी करत राजेंद्र निंबाळकर यांना त्यांनी धारेवर धरलं. जप्त करण्यात आलेलं सामान त्या कुटुंबांना परत करावं असं त्यांनी यावेळी सांगितलंय. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी त्यांना आश्वासन दिल्यानंतर त्या शांत झाल्यात. देशाला स्वतंत्र होऊन आज 68 वर्ष झाले, तर ह्या समाज पारधी समाजाला आत्तापर्यंत न्याय मिळालेला नाही आहे. हे लोक सगळी रस्त्यावरती लिंबू फुलं वगैरे विकून आपलं स्वतःचं उपजीवन करत आहेत. एकतर हे रानामानातून आले आहेत, आता एकतर इथं
वन खाता राहिलेलं नाही, त्यामुळे इथं येऊन स्वतःचं उपयोगिता लिंबू फुले वगैरे विकून खात आहेत. तर अशा लोकांना रस्त्यावरती राहणारे पुणे महानगरपालिकांनी रस्त्यावरती राहणाऱ्या लोकांवरती अन्याय केला. त्यांची जी भांडी वगैरे आहेत, बाई इथं बाळतीन झाले, त्यांच्या अंगावर कपडेसुद्धा ठेवलेले नाही आहेत. किंवा त्यांना कल्पना तरी ह्या गोष्टीची द्यावी, किंवा तुमचं सामान तुम्ही उचलून घ्या, किंवा तुम्ही इथं राहू नका, हे करणं कितपत योग्य आहे ही विचारणा मी निंबाळकर साहेबांना करायला गेल्यानंतर काही लेडीजला मारलंच होता. जर तुम्ही कारवाई जर करत आहात तर तुम्ही सगळे सरसगट तुम्ही कारवाई करा ना. जे हातगाड्या आहेत किंवा जे काही स्टॉल आहेत त्यांच्यावरती पण कारवाई करा. येऊन जाऊन ह्या समाजावरतीच का? आज जर त्यांच्याकडे तर त्यांची भाषा अशी की बाबा समाज नाही का, ते सिग्नलवरती लोकांची गर्दी होती म्हणून आम्ही ह्या लोकांना हटवतो, हे लोक आम्हाला नको. मग सिग्नलवरती थांबणाऱ्या गाड्या घेऊन त्या लोकांची काळजी, पण या समाजाची काळजी या शासनाला नाही आहे का? त्यांना फक्त विचारणा केली की तुम्ही जरी ह्यांच्यावरती अतिक्रमण केले, ह्यांची कुठेतरी राहण्याची पण व्यवस्था करा ना. ही जबाबदारी आमची नाही आहे म्हणून डायरेक्टली निंबाळकर साहेबांनी धुडकवून लावलं. जर ही प्रशासनाने जर असं जर ह्या समाजाबरोबर किंवा रस्त्यावरती राहणाऱ्या लोकांवरती जर असा अन्याय अत्याचार जर करत असतील तर आम्ही न्याय कुठं मागायचा? आम्ही कोण सभासद ओळखत नाही ही सुद्धा भाषा त्यांनी वापरली. म्हणजे ह्यांना डायरेक्टली ह्या लोकांमध्ये तुम्ही इथं बाहेर निघा, तुम्हाला कितपत बसा तिथपर्यंत बसा. मग ह्या लोकांनी जायचं कुठं? शासनाची भाषा काय? शासनामध्ये हे लिहिलंय का? कुठल्या खात्यामध्ये लिहिलंय का की ह्या लोकांवरती अन्याय करा, ह्यांना ताट वाटत देऊ नका, ह्यांना भिका मागू देऊ नका, देऊ नका. हे तुमच्याकडे जर तरतूद असेल तर मग ह्यांची व्यवस्था पण शासनाने करावी अशी माझी शासनाकडे मागणी आहे. जर ह्यांच्यावर जर अन्याय केला तर आम्हाला आयुक्त साहेबांच्या इव्हन उपआयुक्तांच्या घरी जाऊन मी ॲक्च्युली ह्या लोकांना मी तिथं ठेवून मी स्वतः तिथं राहीन. शासकीय लेवलवरती आदिवासी संशोधन केंद्रातर्फे आपण 3,500 लोकांचा सर्वे केलेला आहे, त्याचा रिपोर्ट पण आपल्याकडे आहे, यादी पण आहे. कुटुंब प्रमुखाची 500 लोकांची त्यांची यादी आहे. आता सध्याला मी आता गेल्याच 8-10 दिवसाखाली सीएम साहेबांना पण भेटले. सीएम साहेबांनी सुद्धा म्हणजे एस म्हणून दिलेलं आहे की त्यांचं पुनर्वसन आपण एसआरए किंवा बीएसएफमधून करूयात म्हणून त्यांनी म्हणजे हो म्हणून सांगितलंय. तर आमच्या स्तरावरती आम्ही मिटिंग लावतो म्हणून पण सांगितलं. आता त्याच्यानंतर सावरासाहेबांना पण मी भेटले. इथं वारंवार मी 2 दिवसाखाली आयुक्त साहेबांना स्वतः भेटून आले, त्यांना निवेदन सुद्धा दिलं की बाबा ह्या लोकांवरती तुम्ही अन्याय अत्याचार करू नका, त्यांचं कुठेतरी पुनर्वसन करा. ह्यांच्यावरती ह्यांना जेव्हा हलवायची जेव्हा वेळ येते तेव्हा कुठे त्यांची व्यवस्था तर केली पाहिजे. आज हे इथं राहणारे सौरवराव स्वतः साहेब कलेक्टर असताना ह्या लोकांना रेशनिंग कार्ड दिलेले आहेत, वोटिंग कार्ड दिलेले आहेत, आधार कार्ड आपण त्यांना मिळवून दिलेले आहेत 500 कुटुंबियांना. तर त्या लोकांचं पुनर्वसन करा म्हणून त्यांना तेवढं पण सांगून आले की साहेब तुम्ही तिथं काम चांगलं केलं, इथं पण तुम्ही चांगलं काम करा. त्यांनी पण मिटिंग लावतो म्हणून आश्वासन दिलं. आता निंबाळकर साहेबांकडे गेल्यानंतर निंबाळकर साहेबांचं फक्त पॉझिटिव्ह की बा आम्हाला काही ह्यांच्याशी काही घेणं देणं नाही, ह्या लोकांची आम्हाला काही गरज नाही आहे, तुमचे वोट मतदार आहे तुमचं हे. जर असं जर भावना जर बघायची असेल तर मग या लोकांना आम्ही उत्तरं काय द्यायची? आज हे पुन्हा स्टेशनमध्ये राहणारे लोक आहेत. मी शिवाजीनगरचा प्रभाग आहे, प्रभाग म्हणून जर विचार करत असेल किंवा वोटर म्हणून जर विचार करत असेल, माणुसकी म्हणून जर बघत नसेल तर हे सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. शहरातली 100 जे क्रोनिक ट्रॅफिकचे स्पॉट आहेत ज्याच्यामुळे ट्रॅफिकला अडथळा होतो, ज्याच्यामध्ये मग तिथं फुटपाथवर अतिक्रमणदार असतील किंवा रस्त्यावर असतील हे असतील, त्यांचं दूर करण्याबद्दल काही डिसिजन झाला आहे. त्याप्रमाणे आमच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी ती कारवाई केली. तर त्याच्यामध्ये त्यातच ते ताई आलेले ह्यांनी कुठं जायचं, यांना घर मिळाले पाहिजे, ते डिटेल बघायला पाहिजे. महाराण कुणी केली काय केलं ते तो विषय त्यांनी शेवटी सांगितला. कायद्याने बोला शेवटी रोडचा ज्यावेळेस आपण सेफ्टी विचारात घेतो त्यावेळेस यांना अधिकार काय सामान फक्त परत पाहिजे. तर ते म्हटलं ठीक आहे एका अटीवर की परत त्याच जागेवर ते सामान घेऊन जाणार नाही, त्याची त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुण्यामधील भारतीनगर विद्यापीठ येथील परिसरामध्ये राहणारे पोपटराव खोपडे यांची सध्या पुण्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. 40% दिव्यांग असणारे खोपडे काका चक्क हेल्मेट घालून ऑटो आणि PMT बसमध्ये प्रवास करतायत आणि त्याला कारण देखील तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की खोपडे काका का बरं हेल्मेट घालून ऑटो आणि PMT बसमध्ये प्रवास करतायत? याचं कारण आहे पुण्यामधील शाहीर अमर शेख चौकामध्ये घडलेला होर्डिंग ॲक्सिडेंट. अमर शेख चौकामध्ये लोखंडी होर्डिंगचा सांगाडा ऑटो रिक्षा आणि दुचाकी वाहनावरती पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये 4 निष्पाप पुणेकरांना आपला जीव गमवावा लागलाय. याची प्रचंड धास्ती खोपडे काकांनी घेतली आहे. होर्डिंग दुर्घटनेची बातमी ऐकताच खोपडे काका हे जवळपास 2 दिवस घराच्या बाहेर पडलेच नाहीत. मात्र कामानिमित्त घराबाहेर पडणं त्यांना भाग पडलं, त्यामुळे त्यांनी चक्क ऑटो आणि PMT बसमध्ये सुद्धा हेल्मेट घालून प्रवास करण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यामधील भारतीनगर विद्यापीठ परिसरामध्ये राहणारे पोपटराव खोपडे हे 40% दिव्यांग आहेत.
दिव्यांग असल्यामुळे ते ऑटो किंवा PMT बसमधनंच प्रवास करतात. मात्र प्रवासाच्या दरम्यान आपल्या अंगावरती लोखंडी होर्डिंगचा सांगाडा पडून मृत्यू होऊ नये या धास्तीनं खोपडे काका मागील काही दिवसांपासून हेल्मेट घालून ऑटो आणि PMT बसमध्ये प्रवास करतात. प्रशासनाला आपल्या जीवाची किंमत राहिली नाहीये, त्यामुळे आता आपणच आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे म्हणून खोपडे काकांनी हा खटाटोप सुरू केलाय. 4 दिवसापूर्वी जुन्या बाजारामध्ये होल्डिंग पडलं, ह्या 4 पुणेकर निष्पापांचं त्यामध्ये बळी गेला. हे प्रशासनाची ढिलाई, रिक्षामध्ये जास्त बळी जात आहेत, होल्डिंग पडतात, अवैध बांधकामं पडतात. मी दिव्यांग असल्यामुळे मला रिक्षाने किंवा बसनेच प्रवास करावा लागतो. रिक्षावर जर होल्डिंग पडलं, बसवर जर होल्डिंग पडलं तर माझा जीव जाईल. हे प्रशासन जीवच घ्यायला बसलं आहे. माझा जीव वाचवायसाठी मला हे हेल्मेट घालून प्रवास करावा लागतो आहे. रिक्षातने जावं हेल्मेट घालून जाणार, बसमध्ये जाताना हेल्मेट घालून जाणार. जर उद्या काय अनियमित बांधकाम पडलं, होल्डिंग पडलं, प्रशासनाचं तिकडं लक्षच देत नाही, नगरपालिकेच्या नगरसेवकांचं तिकडं लक्ष नाही. आम्ही पोरेकरांचा निष्पाप बळी किती द्यायचे अजून, याच्यासाठी हा प्रयोग आहे. अहो एवढीच खबरदारी घ्यायची आता की प्रवास करताना हेल्मेट घालणं, हेल्मेट घातल्यामुळं डोक्याला मार नाही लागणार. दुसरं संरक्षणाचं साधन काय काय करू शकतो, दुसऱ्याचा आपला स्वतःचा जीव वाचवा एवढंच साधन आहे पुणेकरांना, दुसरं साधन नाही. म्हणून हा रिक्षातनी प्रवास करताना हेल्मेट घालणं, बसमध्ये प्रवास करताना हेल्मेट घालणं. मी दिव्यांग आहे, दुसऱ्या वाहनाचा उपयोगच करू शकत नाही. सतत होणाऱ्या प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पुण्यामध्ये माणसांच्या जीवाची किंमत राहिली नाहीये. वाहनामध्ये अपघात घडत आहेत, तर कधी लोखंडी होर्डिंगमधनं अपघात घडत आहेत, तर कधी पतंगाच्या चायनीज मांजामुळे पुण्यामध्ये राहणारे निष्पाप नागरिक आपला जीव गमावत आहेत. बेकायदेशीर बांधकाम, बेकायदेशीर होर्डिंग, बंदी असलेल्या चायनीज मांजाकडे प्रशासनानं पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे पुणेकरांवरती आपला जीव मोठी धरून जगण्याची वेळ आली आहे. त्यामुळे खोपडे काकांनी हेल्मेट घालून फिरण्याचे नागरिकांनी स्वागत केलंय. खोपडे काकांचा खटाटोप लोकांना जरी मस्करीचा वाटत असला तरी एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न खोपडे काकांनी केलाय. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुण्यामध्ये गेल्या काही वर्षात अनेक बॉम्बस्फोट झाले आहेत, त्यामुळे आता डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ROV दक्ष हा बॉम्ब निकामी करणारा आधुनिक रोबो पुढील 6 महिन्यांसाठी पुणे पोलिसांच्या ताफ्यामध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे आता पोलिसांचा अतिरिक्त ताण कमी होण्यास आणि योग्य ती दक्षता घेण्यास पोलीस डिपार्टमेंटला मदत होणार आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचा ROV दक्ष हा बॉम्ब निकामी करणारा अत्याधुनिक रोबो पुढील 6 महिन्यांसाठी पुणे पोलिसांच्या ताफ्यामध्ये दाखल झालाय. याबाबतचे ट्विट पुण्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर के व्यंकटेशम यांनी 2 दिवसांपूर्वी केलाय. हा लांबून रिमोटवरती चालणारा रोबो आहे, त्याद्वारे बॉम्ब निकामी करता येणार आहे. पुण्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बॉम्ब स्फोटाची प्रकरणं समोर आली आहेत, त्यामुळे पुण्यासाठी हा रोबो एक वरदान ठरणार आहे. DRDO ROV दक्ष रोबो भारतीय सेनेसाठी विकसित केला आहे. याची खासियत म्हणजे सर्व प्रकारच्या घातक वस्तू या यंत्राच्या माध्यमामधनं शोधता येणार आहेत, हाताळता येणार आहेत आणि नष्ट देखील करता येणार आहेत. एकदा पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर हा रोबो 3 तास सतत चालू शकतो. हा रोबो पुढील 6 महिने पुणे पोलिसांच्याकडे असणार आहे. त्याचा मोठा फायदा आता पोलिसांना होणार आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर,
स्वप्नाहून सुंदर फर्निचर, आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा. ग्राहक सेवा क्रमांक 96-73-50-00-01. योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गटामधील 15,000 महिलांना निलेश लंके प्रतिष्ठानच्या मार्फत मोहटा देवी दर्शनासाठी नेण्यात आलंय. यासाठी 200 बसेस, अत्यावश्यक सेवेसाठी डॉक्टर्स, महिलांना पाणी फराळ अशा सर्व सुविधा प्रतिष्ठानच्या मार्फत पुरवल्या गेल्यात. दरम्यान या भव्य देवी आयोजनामुळे राजकीय वातावरणामध्ये मोठं वादळ उठल्याचं दिसून आलंय. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गटामधील महिलांना निलेश लंके प्रतिष्ठानच्या मार्फत मोहटा देवी दर्शनासाठी नेण्यात आलंय. यासाठी टाकळी गटामधनं सुमारे 15,000 महिलांना दर्शनासाठी नेण्यात आलंय. यासाठी 200 बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी डॉक्टरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. टाकळी ढोकेश्वर येथील बाजार तळ इथे बसेसचं पूजन करून नारळ वाढवून बस मार्गस्थ झाल्यात. यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के, शिवाजी खिलारी, विलास झावरे, बाळासाहेब खिलारी, गणेश चव्हाण, महेश झावरे, दादा झावरे, ॲडव्होकेट राहुल झावरे, प्रदीप वाळुंज, गीताराम वाळुंज यांच्यासह अनेक मान्यवर इथे उपस्थित होते. तसेच दर्शनासाठी आलेल्या महिलांसाठी पाणी फराळ याची चोख व्यवस्था निलेश लंके प्रतिष्ठाननं केली होती. नवरात्रमधील हा चौथा दिवस असून पारनेर तालुक्यामधनं हजारो महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कार्यक्रमाला भेटतोय. यावेळी निलेश लंके बोलताना म्हणाले की पारनेरमधील टाकळी भागामधील ही सर्वात मोठी दर्शनयात्रा आहे. 80,000 महिलांना देवीचं दर्शन मिळावं यासाठी प्रतिष्ठाननं प्रयत्न केले आहेत. तसेच टाकळी ढोकेश्वर इथे 200 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 15,000 महिलांना मोठा देवी दर्शनासाठी नेण्यात आलंय. देवीची घटस्थापना झाल्यानंतर लगेच निलेश लंके प्रतिष्ठाननं महिलांसाठी मोफत दर्शन सेवा सुरू केली. याला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रस्थापित राजकारणाच्या पोटामध्ये भीतीचं वादळ उठलंय. तसेच निलेश लंके नावाचं वादळ येणाऱ्या विधानसभेमध्ये अनेक मातब्बरांचे मनसुबे भुईसपाट करणार असं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. आजच्या नवरात्र उत्सवाच्या महिला देवदर्शनाच्या ट्रीपचा तिसऱ्या दिवशी सुद्धा सर्वात जास्त पहिला दिवस, दुसरा दिवस पहिला गट सुपागट, दुसरा दिवस ढवळपुरी गट आणि आजचा तिसरा टाकळी ढोकेश्वर गट. पण टाकळी ढोकेश्वर गटामध्ये सर्वात जास्त महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या महिला देवदर्शनाच्या ट्रीपमध्ये दिसून येत आहे. कारण आज माझ्या अंदाजे कमीत कमी 15,000 ते 16,000 महिलांचे देवदर्शनाचे ट्रीपचं नियोजन झालेलं आहे. कारण आमच्या 165 गाड्या असताना सुद्धा आज आम्हाला 125 गाड्या वाढवाव्या लागल्या. म्हणजे कमीत कमी 200 लक्झरी गाड्या आणि 100 फोर व्हीलर गाड्यांचं नियोजन या ठिकाणी झालेलं. म्हणजे 17,000 ते 18,000 लोक आज महिला देवदर्शना ट्रीपचं लाभ घेणार आहे. आणि ही महिला देवदर्शनाची ट्रीप आमचा प्रतिष्ठानचा मानस असा आहे की कमीत कमी 7 दिवसाच्या काळात 1 लाख महिलांना देवदर्शनाच्या ट्रीपचं नियोजन करणार आहे. आणि एवढा चांगल्या पद्धतीने प्रतिसादसुद्धा तळागाळातून दिसत आहे. आणि त्या महिलांसाठी या ठिकाणी प्रत्येक गाडीत बिस्लरीचे बॉक्स, त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर फराळाची व्यवस्था, चहा पाण्याची सगळी व्यवस्था प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी केलेली आहे. देवदर्शनाची ट्रीप भारतातली सर्वात मोठी ट्रीप आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला कधीच एका टायमाला रोडवर आलेल्या नाही. मोठा देवी देवदर्शनासाठी आमचे निलेश लंके प्रतिष्ठानतर्फे जवळजवळ 200 बस आणि जवळजवळ 18,000 महिलांचे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. सर्व कार्यकर्ते आणि सर्व स्वयंसेवक 7 दिवसापासून या कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत. त्यांनी अति भव्य असं या ठिकाणी नियोजन चालू आहे. टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटामधून लोकनेते निलेश लंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली निलेश लंके प्रतिष्ठान पारनेर आणि नगर तालुका यांच्या वतीने पारनेर तालुक्यातील जवळजवळ 70-80 हजार महिलांना देवदर्शन घडवण्यात येत आहे. आज हा तिसरा दिवस असून टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातून जवळपास 11,000 महिलांना 200 लक्झरी बसेस आणि 100 प्रायव्हेट गाड्या
यांनी महिलांना देवदर्शन घडवण्यात आज येत आहे. प्रत्येक महिलेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पोलीस त्यांच्या प्रतिष्ठांनी केलेली आहे. तसेच प्रत्येक महिलेला फराळाची व्यवस्था, खिचडीची व्यवस्था, दर्शन रांग, सेपरेट दर्शन रांग या ठिकाणी होणार आहे. देवस्थानजवळ ही देवस्थानांनी केलेली व्यवस्था आहे आणि त्या ठिकाणी गेल्यावर प्रत्येक महिलेचे उट्टीभरण देवस्थानच्या वतीने करण्यात येणार आहे. तरी आलेल्या सर्व महिलांच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थ आमच्या या ठिकाणी जमलेल्या आमच्या निलेश लंक प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने आलेल्या सर्व महिलांना मी निलेश लंक प्रतिष्ठानच्या वतीने शुभेच्छा देत आहे. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. नवरात्र उत्सवामध्ये महालक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये युवतींनी आणि महिलांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवलाय. मुली आणि महिलांच्या कलागुणांना नेहमीच वाव देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि यापुढे देखील असंच प्रयत्न करत राहू, असं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बुजाडी यांनी केलंय. महालक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान नवरात्रीच्या तिसऱ्या माळेच्या दिवशी बापूसाहेब भोसले सहपत्नी आरती भोसले यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली आहे. दरम्यान रांगोळी स्पर्धेमध्ये महिला आणि मुलींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता. रांगोळी स्पर्धेचे बबन लांडगे सर यांनी परीक्षण करून स्पर्धेमधील सर्वांना मार्गदर्शन केलंय. दरम्यान आरतीनंतर लगेच मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेच्या बक्षिसांचं वितरण करण्यात आलं. यावेळी मंडळाचे सदस्य नामदेव दातीर सर यांनी मंडळाच्या कार्याविषयी माहिती दिली आहे. यावेळी सुरेंद्र सरोदे, अभिषेक बुजाडी, रितेश जाधव, संदीप बुजाडी, ऋषिकेश बुजाडी, नंदू उंडे, जयंत शेटे, प्रकाश येळे, एकनाथ बर्डे, अक्षय तारगे, जालू भोसले आणि परिसरामधील महिला मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होत्या. माझे नाव आकांक्षा शेटे, तर मी धाज महालक्ष्मी मंडळ नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धेमधली एक सहभागी आहे, म्हणजे पार्टिसिपेट आहे. तर आज ह्या मंडळाने आज रांगोळी स्पर्धा आयोजित केली व त्याच्या आसपासचे जे कलाकार आहेत त्यांना इथे येऊन रांगोळी काढण्यास प्रेरित केले, नंबर काढले. तर मग ते 10 वर्षापासून असे उपक्रम करतायत. मी इच्छा आहे की त्यांनी पुढचे जे वर्ष आहेत आणि जे आता नवरात्र जे 7 दिवस होते त्यांनी अशा विविध स्पर्धा घ्याव्या. त्या ठिकाणी आज जी रांगोळी स्पर्धा घेतली तिथं महिलांना आणि मुलींना चांगल्या कलागुणांना वाव मिळाला. असेच सर्वांनी यापुढील कार्यक्रमात आणि कलामध्ये भाग घ्यावे असे मी सर्वांना आवाहन करतो, मंडळाच्या वतीने आवाहन करतो. आणि इथून पुढे मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असे मी नम्र विनंती करतो. आज गेली 10 वर्षापासून या ठिकाणी लक्ष्मी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून या ठिकाणी नवरात्र साजरा केला जात आहे. आमच्या या भागात जुनाकणगर रोड, काळ्याखड रोड, सरोदेवस्ती रोड या परिसरातून या कार्यक्रमासाठी नागरिकांची भरपूर अशी उपस्थिती असते आणि या का द्वारे वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात. आज या ठिकाणी रांगोळी स्पर्धा घेतली गेली, त्याचप्रमाणे उद्यापासून चमचालिंबू स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा व इतर वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन महिलांच्या व मुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करणार आहोत. तर या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व महिलांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावं व महिलांच्या आणि मुलांच्या कलागुणांना, मुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपणही तेवढंच उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला तर आम्हालाही त्यात आणखी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन आपण सर्वांनी यात सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. महालक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळ जुनाकणगर रोड याची स्थापना श्री प्रदीप नानासाहेब भुजडी पाटील यांनी केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली चाललेले 10 वर्षापासून कार्यरत असलेले हे मंडळ, या मंडळाने सुरुवातीची ज्योत कोलारपासून सुरुवात केलेली ज्योतीची आज कोलारनंतर राशीन, मोठादेवी, ठाण्यामधील वज्रेश्वरी, मांढरदेवी, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी माता, या वणीची सप्तशृंगी माता या ठिकाणाहून ज्योत आणण्याची परंपरा आस्थागत चालू ठेवली आहे. आणि या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री प्रदीप नानासाहेब भुजडी यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज 10 वर्ष हे मंडळ सतत कार्यरत आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त.
आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मुतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमकास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ऍसिडिटी, नायटा, गज करणं, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरणं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97-63-48-04-15. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96-04-79-43-41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोक नगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. अकोल्याच्या वायव्येला टाहाकारी इथे अतिप्राचीन यादवकालीन असे शिल्पजडीत 3 गाभारे असलेलं श्री जगदंबा मातेचं काहीसं निराळं मंदिर आहे. जागृत देवस्थान असल्यामुळे इथे भाविकांची मोठी गर्दी होती आहे. नवरात्रामध्ये इथे 12 दिवस मोठा उत्सव असतो. नमस्कार, मी सचिन खरात. आज आपण आलो आहोत अकोले तालुक्यातील टाहाकारी या ठिकाणी असलेल्या जगदंबा मातेच्या मंदिरात. आढळा तीरावर वसलेलं अतिशय पुरातन असलेलं हे जगदंबा मातेचं मंदिर, ह्या मंदिराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. नगर जिल्ह्यामधील अकोले हा तालुका अगदी निसर्ग समृद्ध आहे. गड किल्ले आणि कळसुबाई सारखे महाराष्ट्रामधील सर्वोच्च शिखर, भंडारदरा धरण, घनदाट झाडी घाटमात्याला अगदी लागून असल्यामुळे भरपूर पाऊस आणि विविध सुंदर मंदिरं अशा अकोल्याचा सारा प्रदेश नटलेला आहे. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर असो की अकोले गावामधलं सिद्धेश्वर मंदिर असो, ही शिल्पजडित मंदिरं अत्यंत देखणी आहेत आणि त्यावरील कलाकुसर आवर्जून पाहण्यासारखी आहे. याच देखण्या मंदिरांच्या पंक्तीमध्ये येते ते म्हणजे टाहाकारी इथले श्री जगदंबा मंदिर. टाहाकारी या नावाची उत्पत्ती खूप रंजक आहे. रावणानं सीताहरण केलं तेव्हा सीतेनं रामाच्या नावानं याच ठिकाणी टाहो फोडला. जिथं तिनं टाहो फोडला ते ठिकाण टाहोकरी आणि मग टाहाकारी म्हणून प्रसिद्ध झालंय असं सांगितलं जातं. अकोल्याच्या वायव्येला 25 किलोमीटर अंतरावरती असलेलं हे अत्यंत देखणं शिल्पजडित यादवकालीन मंदिर आढळा नदीच्या काठावरती वसलेलं आहे. 3 गाभारे असलेलं हे काहीसं निराळं मंदिर आहे. 3ही गाभाऱ्यांना एक सामायिक सभा मंडप आहे. मुख्य गाभाऱ्यामध्ये वाघावरती आरूढ असलेल्या 18 हातांच्या महिषासूर मर्दिनीची लाकडी मूर्ती आहे. अत्यंत प्रसन्न आणि देखण्या अशा या मूर्तीच्या हातामध्ये विविध आयुधे दाखवलेली दिसतात. आपण आलो आहोत जगदंबा मातेच्या गाभाऱ्यामध्ये. या ठिकाणी ह्या मंदिराचे पुजारी आहेत. आपण त्यांच्याशी ह्या मंदिराविषयी जाणून घेऊया. हा परिसर दर दंडकारण्य म्हणून जगदंबेचा मातेचा जो घडलेला इतिहास आहे, त्या रामचंद्र प्रभू सीतामाता रावणानं चोरून नेले म्हणून या दंडकारण्यामध्ये सीता शोध घेत होते. तर त्याच वेळेस शंकर पार्वती भगवान आकाशमार्गाने जात असताना पार्वती माता रामाला फसवण्यासाठी सीतेचं रूप घेतलं आणि रामासमोर उभी राहिली. तर त्या रामाने माता म्हणून दर्शन घेतलं आणि ती स्थापना इथं रामचंद्र प्रभूच्या काळात झाल्यानंतर काही दिवसांनी येऊन पांडवांनी मंदिर बांधलं गेलं. मंदिराच्या उर्वरित 2 गाभाऱ्यांमध्ये पूर्वेला महालक्ष्मी आणि पश्चिमेला महाकालीच्या सुंदर मूर्ती दिसतात. छताला मध्यभागामधनं खाली लोंबणारं एक अप्रतिम असं दगडी झुंबर आहे. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती होत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचते गोंधळा येव जगदंबे
मूळपीठ तू आंबे गोंधळा ये व जगदंबे आई जगत्रय जन्य जगदंबा मातेच्या कृपेने वसलेले हे टाहाकारी गाव आणि त्या टाहाकारी गावामध्ये सर्व जबाबदारी माझी आई जगदंबा माता सांभाळते. आत्ताच आत्ताच सांगितलेले आमचे ट्रस्ट आमचे बादशिव नारायण एखंडे मामा आणि वसंत भीमा एखंडे ही सदस्य आणि सर्व ट्रस्ट मंडळी अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सर्व ग्रामस्थ अतिशय श्रद्धास्थान आणि ह्या आई जगत्रयजननी जगदंबा मातेच्या कृपेने सर्व गाव अतिशय निश्चिंतपणे राहतं. जरी मंदिराच्या भोवती किंवा मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारचं आणि संकट ही माता तिच्यावरती झेलते परंतु गावामध्ये एकाही व्यक्तीला ती धक्का लागून देत नाही म्हणून अतिशय श्रद्धेने अतिशय भावनेने अतिशय प्रेमाने अतिशय आनंदाने सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन या आई जगत्रयजननी जगदंबा मातेच्या चैत्र महोत्सव म्हणजे यात्रा उत्सव आणि नवरात्र महोत्सव अतिशय आनंदाने साजरा करतात. मंदिराच्या बाह्य अंगावरती अनेक अप्सरा ज्यांना सुरसुंदरी असं म्हणतात त्यांचे मोठ्या प्रमाणावरती अंकन केलेलं दिसतं. काही सुरसुंदरींच्या डोक्यावरती छत्र दिसतं तर एका सुंदरीच्या अंगामध्ये युरोपियन पद्धतीचा कोट घातलेला अगदी स्पष्टपणे दाखवलेला आहे. अत्यंत विलोभनीय अशा या सगळ्या प्रतिमा आहेत. जवळच एक पडकं देऊळ आहे. तिथे एक संस्कृत शिलालेख आहे. त्यामध्ये शके 1050 म्हणजेच इसवी सन 1128 असा उल्लेख सापडतो. तसे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सुरतची लूट करून पट्टा किल्ला म्हणजेच विश्रामगडावरती जात असताना या टाहाकारी येथील जगदंबा मातेच्या दर्शनासाठी आले होते असं सांगितलं जातं. साधारण आमचं टाहाकारी गाव 300-350 वर्षापूर्वी आदळामाईच्या तीरी वसलेलं हे गाव आहे. या गावात पुरातत्व विभागातून हेमाडपंथी आणि रामायणाचा आधार घेऊन त्या कालखंडातील हे मंदिर म्हणजे बांधकाम आहे. दगडी बांधकामाचं मंदिर आहे. हे काय याच्यासारखं कोरीव मंदिर नाही. हे बांधकाम केलेलं मंदिर आहे. याची आख्यायिका आमच्या समोर आता तुम्हाला दाखवल्याच जाईल मंदिराची. त्याचप्रमाणे हे मंदिराची आख्यायिका साधारणतः अशी आहे का टहाकरीच्या पश्चिम बाजूला इथं रामांचं टाकेत म्हणून गाव आहे. तिथं त्या वेळेस सीतेला ज्यावेळेस रावणाने पळून नेलं आणि त्या गरुडाचे पंख छाटले गेले त्या टाकेत इथूनच गेली 20-21 किलोमीटर ते गाव आहे. आणि त्या सीतेला पळून नेल्यानंतर गरुडाचा ते झाला. त्याचप्रमाणे सीतामाई पळून ह्याच मार्गाने नेत होती आणि या टहाकरी गावात पहाट झाली होती आणि सीतेमाईनं टाहो पडला म्हणून या गावाला टहाकरी नाव असं पडलेली आख्यायिका आहे. जगदंबा मातेचं हे देवस्थान अतिशय जागृत असल्यामुळे महाराष्ट्रभरामधनं भाविक मोठ्या संख्येनं इथे येतात. चैत्रामध्ये देवीची मोठी यात्रा भरते तर नवरात्रीमध्ये एकूण 12 दिवस इथे मोठा उत्सव केला जातो ज्यामध्ये वीणा भजन हा एक आगळा वेगळा कार्यक्रम सादर केला जातो. सचिन खरात, 24 तास, अकोले. राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील ग्रामदैवत भवानी मातेच्या दरबारामध्ये 3 मेला राहुरी शहरामधील ज्ञानेश्वर महिला मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून देवीचा जागर करण्यात आला. राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील ग्रामदैवत असलेल्या भवानी मातेच्या दरबारामध्ये 3 मेला राहुरी शहरामधील ज्ञानेश्वर महिला मंडळाच्या वतीनं विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून जागर करण्यात आला. सालावाप्रमाणे यावर्षी देखील ज्ञानेश्वर महिला मंडळाच्या वतीनं देवीचा जागर करण्यात आला. भवानी मातेच्या पूजनानंतर राजेंद्र झावरे, आरती झावरे, चंद्रशेखर झावरे आणि पुष्पा झावरे या दाम्पत्याच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली आहे. आरतीनंतर ज्ञानेश्वर महिला मंडळाच्या डॉक्टर सुनीला कुलकर्णी, सुलोचना झावरे, अनिता पुरोहित, संध्या जोशी, माधुरी जोशी, रोहिणी उंडे, सुरेखा इंगळे, सुशीला वर्षिंदकर, हिराबाई बोरुडे, माया सातबाई, उषा गुमास्ते, मीना गुमास्ते, सौ आकडे, धिमते, धावडे, बलदवा, श्रीमती पेंडसे यांच्यासह 50 महिलांनी भजनं सादर केली आहेत. यासह 50 महिलांनी भजनं आणि भारुडं सादर केली आहेत. भारुडाविषयी डॉक्टर सुनीला कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली आहे. या कार्यक्रमासाठी केशरबाई दरंदले, नूतन झावरे यांच्यासह परिसरामधील भाविक मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. यावेळी भाविकांना खिचडीच्या प्रसादाचं वाटप करण्यात आलं. तांदुळवाडी गावाचे माजी उपसरपंच बाळासाहेब पेरणे यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानलेत.
आज तुळजाभवानी नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस असल्या कारणाने आमच्या गावचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी त्या उत्सवानिमित्त राहुरी येथून ज्ञानेश्वर माऊली महिला बहिणी मंडळांच्या वतीने आमच्या गावात नवरात्रोत्सवानिमित्त देवीची भक्तिगीतं भजन व भारुडं आणि अनेक चांगले उपक्रम त्यांनी येऊन इथं सादर करण्याचा दरवर्षीचा उपक्रम असल्या कारणाने त्यांनी इथं येऊन ते सादर करण्याचा चांगलासा उपक्रम त्यांच्या होत आहे. त्यानिमित्त मी तांदूळ गावच्या वतीने त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि असाच उपक्रम त्यांनी नेहमी नेहमी यावं, देवीच्या चरणी देवीची भक्तिगीतं गावे आणि अशाच प्रकारे त्यांच्या हातून देवीची सेवा घडो. आमच्या गावाला त्यांचं भूषणच वाटतं, आधारच वाटतो आणि त्यांना या निमित्त मी आमच्या गावच्या वतीने शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो, त्यांच्या आरोग्य संपन्नतेची देवीच्या चरणी प्रार्थना करतो. यावेळी बाळासाहेब पिरणे, सुलोचना झावरे, केशरबाई दरंदले, नूतन झावरे, भारती झावरे, चंद्रशेखर झावरे, पेंडसे डॉक्टर सुनीला कुलकर्णी, अनिता पुरोहित, बलदवा सुशीला वर्षिंदकर, हिराबाई बोरुडे आकडे, माया सातबाई, उषा गुमास्ते, मीना धावडे धिमते, सुरेखा इंगळे आदींसह अनेक जण इथे उपस्थित होते. श्री ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळ राहुरी हे जवळजवळ 52 वर्षापासून चालू आहे आणि इतक्या दिवसापासून आम्ही हे भजन करतो आहे. तांदूळवाडीला आम्हाला झावरे अक्का जवळजवळ 10 वर्षापासून दरवर्षी बोलवतात आणि इथे या देवळामध्ये भजन करतो. आम्ही जर नवरात्रामध्ये बहुतेक सगळ्या देवीच्या देवळामध्ये जाऊन भजन करतो. कुठेही आम्हाला बोलवलं तर आमचं मंडळ कधीही नाही म्हणत नाही, त्या ठिकाणी जातं. मंडळामध्ये सगळ्या बायका आहेत आणि त्या सगळ्यांना टाळ पण येतात. टाळ, पेटी, तबला अशा तऱ्हेने आमचं अतिशय उत्तम भजन चालतं आणि आम्हाला खूप ठिकाणी बोलवणं पण येतं. आज नवरात्राची तिसरी माळ आहे. प्रत्येक माळेला एकेका दिवशी एकेका ठिकाणी, काही वेळेला 2 ठिकाणीसुद्धा जावं लागतं, तरीसुद्धा आम्ही जातो आणि ह्याप्रमाणे तिसरी माळ, चौथी माळ असं पूर्ण नवरात्र आमचं भजन चालू असतं. भजनामध्ये फक्त भजन असंच नाही तर भारूड, गवळणी हे सुद्धा सादर केलं जातं आणि त्या अतिशय उत्तम प्रकाराने सादर करतात. भारुडामधनं की नुसतं तर आपण भजन म्हटलं तर देवाचं नाव घेतलं जातं असं नाही, पण भारुडामध्ये तुम्हाला सर्वसामान्य लोकांना सुद्धा कळेल अशा पद्धतीने हरिनाम कसं घ्यावं हे सांगितलेलं आहे. भारुडामधली एकच ओळ तुम्हाला सांगते, जाते गुरुच्या घराला सई नाही माला, सई म्हणजे सवड नाही माला. तुम्हाला देवाकडे जायला सुद्धा सवड नाही आहे तरीसुद्धा तुम्ही कसे जाता हे या भारुडामधनं सांगितलेलं आहे. अशा रीतीने सगळ्यांना गवळणी, भारूड हे सगळं सादर करून आमचं मंडळ अतिशय चांगलं भजन करतं. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, SCA इंडिया या प्रोफेशनल सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्सच्या सहयोगानं 12 सिरीजच्या 12 आवृत्तीला सुरुवात होणार आहे असं जाहीर करण्यात आलं आहे. त्याअंतर्गत 363 प्रवेशिकांमधनं 251 महाविद्यालयांची अंतिम फेरीमध्ये धडक होणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, SCA इंडिया या प्रोफेशनल सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्सच्या सहयोगानं 12 सिरीजच्या 12 आवृत्तीला सुरुवात होतीय असं जाहीर करण्यात आलंय. अंतिम फेरी 24 ते 27 जानेवारी 2019 या कालावधीमध्ये इंदोर नजीकच्या पिठमपूर येथील NATRIP इथे होणार आहे. यानंतर 8 ते 10 मार्च 2019 या कालावधीमध्ये चंदीगड जवळील IIT रोपर इथे होणार आहे. 12 SCA इंडिया 2019 साठी 363 प्रवेशिका आल्या आहेत. त्यामधील 201 संघांची निवड पारंपरिक M12 साठी करण्यात आली आहे, तर 50 संघांची निवड व्हर्च्युअल फेरीमधनं E12 साठी करण्यात आली आहे. 12 SCA इंडिया 4 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सिंगल सीटर, चारचाकी, ऑल टेरेन व्हेकलचे डिझाईन, बांधणी, चाचणी करण्यास सांगते. या कार्यक्रमामध्ये टेक्निकल इन्स्पेक्शन, डिझाईन, कॉस्ट आणि सेल्स प्रेझेंटेशन असे स्टॅटिक इव्हॅल्युएशन आणि एक्सलरेशन, स्लेज पूल, मॅन्युवरेबिलिटी असे डायनॅमिक इव्हेंट यांचा समावेश असेल. सस्पेन्शन आणि ट्रॅक्शन यानंतर 4 दिवसांचा इंड्युरन्स इव्हेंट असेल. दरवर्षी नवी मध्यवर्ती संकल्पना स्वीकारणं हे 12 SCA इंडियाचं खास वैशिष्ट्य आहे.
यावर्षी 2019 साठी मध्यवर्ती संकल्पना ॲडव्हेंचर रिलोडेड अशी आहे. यामध्ये उद्यानभिमुख इंजिनियर्सची पॅशन, परिश्रम आणि चिकाटी तसेच आवाहन घेण्याची ईर्ष्या आणि जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची क्षमता याची दखल घेतली जाणार आहे. 2019 12वी इव्हेंट आहे पहाची आणि जानेवारी 2019 पितमपूर इंदोरच्या जवळ आणि मार्च 2019 पंजाबमध्ये हे दोन इव्हेंट होणार आहे. हे इव्हेंट 3 दिवसाचा असतो. पहिल्या दिवशी डिझाईन इव्हॅल्युएशन असतो, कॉज डिझाईन प्रेझेंटेशन असतो. दुसऱ्या दिवशी डायनॅमिक इव्हेंट असतो, त्याच्यामध्ये एक्सिलरेशन, हिल क्लाइम किंवा स्लेच पूल, मॅन्युअलिटी, सस्पेन्शन, ट्रॅक्शन आणि चौथ्या दिवशी 4 तासची एन्ड्युरन्स इव्हेंट असतो. हे इव्हेंट फार महत्त्वाचे असते कारण त्याच्यामध्ये बरेच गाडी फेल होतात आणि सगळे मिळून पहिल्या दिवसाचे 300, दुसऱ्या दिवसाचे 300 मार्क्स आणि चौथ्या दिवसाचे 400 मार्क्स असं मिळून 1000 मार्क्स मिळतात. पुण्याची टीम, महाराष्ट्राची टीम फार पुढे असतात त्याच्यामध्ये आणि आम्हाला गर्व आहे की दे ऑलवेज कम इन फर्स्ट टॉप 3. इथे 80 टीम्स असे टोटल आम्ही 251 टीम्स रजिस्टर आहेत आणि इथे सगळे जोरात तयारी करत आहेत. आम्ही सगळ्या मीडियांना आणि सगळ्यांना आम्ही या माध्यमातून इन्व्हाइट करतो, तुम्ही सगळ्यांनी या आणि तो प्रोग्राम बघण्याचा तुम्ही सगळ्यांनी आनंद. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. राजगुरुनगर जवळील कणेरसर येथील श्री क्षेत्र येमाई माता मंदिरामध्ये भक्तांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी होती आहे. दिवसभर इथे अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये इथे नवरात्र उत्सव पार पडतोय. घटस्थापनेनंतर कणेरसर परिसरामधील देवी येमाई माता मंदिरामध्ये दर्शनासाठी महिलांसह पुरुष वर्गाची मोठी गर्दी होती आहे. नवरात्र उत्सवाचे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं भाविक इथे दर्शनासाठी येत आहेत. राजगुरुनगर जवळील श्री क्षेत्र येमाई माता कणेरसर इथे मोठी गर्दी होती आहे. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवता माहूर निवासी आई जगदंबा माता साक्षात भक्तांच्या रक्षणासाठी कणेरसर येथील वनामध्ये येमाई माता म्हणून साक्षात उभी आहे. देवीच्या बाबतीमध्ये अनेक आख्यायिका असल्या तरी भक्तांच्या रक्षणासाठी, त्यांच्या सेवेसाठी अखंडपणे अहोरात्र ती इथे उभी आहे. मंदिरामध्ये पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत. इथे गावकरी भजन आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन दिवसभर करत आहेत. अनेक भक्तगण यामध्ये सहभागी होत आहेत. भाविक परंपरेनुसार हरिनामाचा गजर करत मंदिराच्या पुढे बसून अखंड चिंतन करत आहेत. तर मंदिर आणि परिसरामध्ये स्वच्छता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक जण परिश्रम घेत आहेत. यासाठी येमाई माता ट्रस्टचे अध्यक्ष मोहन शेठ दौंडकर, उपाध्यक्ष प्रशांत मोसुकडे आणि सर्वांचे संचालक मंडळ स्वतः राबत आहेत. तर दानशूर अन्नदाता यांच्या माध्यमामधनं अन्नप्रसादाचा कार्यक्रम इथे सुरू आहे. एकंदरीत भक्तिमय वातावरणामध्ये आणि मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव शांततेमध्ये पार पडतोय. आणि भाविक देखील आई जगदंबा माहूर निवासी आई येमाई मातेचं रूप डोळ्यामध्ये साठवून ठेवत आहेत. संतराम जनार्दन चव्हाण, वडज माझं गाव आहे. जुन्नर तालुक्यामध्ये हे गाव येतं. तिथूनच मी ह्या देवीच्या दर्शनासाठी येत असतो. हे आमचं आराध्य दैवत आहे, कुलदैवत आहे. आमचं कुलदैवत आहे आमची ही. आम्ही पूर्वीपासून, ही माझी 7वी ते 8वी पिढी आहे, मी देवीला आल्याखेरी राहत नाही. दरवर्षी नेमाने माझं बिराड, मी सगळे, आम्ही सगळेच मुली माझे सगळे इथे येत असतात. माझी गावची मंडळी, मी वडसगावचा व्यवस्थापक असल्याकारणाने, कुलस्वामी खंडेराज देवस्थानचा व्यवस्थापक असल्याकारणाने, ह्या देवीचं आमचं नातं लय पुराणाचं आहे. कारण हीच देवी आमच्या तिकडे आलेली आहे, त्याच्यामुळे ह्या देवीचं, ह्या सणाचं आम्ही खूप आतुरतेने वाट बघत असतो. इथं खूप मोठी संस्था, या संस्थेने खूप मोठी प्रगती केलेली आहे. त्या प्रगती पाहून आम्ही खूप चांगले आहोत. आम्हाला खूप सहकार्य भेटत असतं. धन्यवाद. दौंडकर, माझे सरपंच कणेरसर, माझे उपाध्यक्ष यमाई देवस्थान कणेरसर आणि सध्या देवस्थानमध्ये चाललेल्या विकास कामाबद्दल आज 2000 ते 2018 पासून आमच्या सर्व विश्वस्त मंडळ आणि संचालक मंडळाने यमाई मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये केलेल्या सर्व विकास कामांचा समाजासमोर आदर्श ठेवून आज
सर्व भाविकांच्या माध्यमातून भरपूर अशी विकास कामे चालू आहेत आणि यापुढेही अगदी चांगल्यात चांगल्या प्रकारची सेवा भाविकांना देण्याची आमची प्रामाणिकपणे इच्छा राहील. त्याचप्रमाणे मंदिर परिसर आणि मंदिर परिसरामध्ये स्वच्छता ठेवण्याचा सर्व भाविकांनी आणि लोकांनी प्रयत्न करावा. यमाई देवीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं साधारणतः 10 ते 15 लाख भाविक 9-10 दिवसात येऊन मातेचं दर्शन घेऊन जातात, मातेचा आशीर्वाद घेऊन जातात आणि बऱ्याचशा भाविकांच्या मनोकामना या ठिकाणी यमाई मातेच्या आशीर्वादाने पूर्ण होतात. त्यामुळे महाराष्ट्रातून असंख्य असे भाविक यमाई देवीवर नितांत अशी श्रद्धा आणि भावना ठेवून ते या ठिकाणी येऊन आपलं देवाचं दर्शन घेऊन विकासाबद्दल वारंवार गावकऱ्यांना आणि अध्यक्षांना हार्दिक आशेच्या शुभेच्छा देऊन तुमची अशीच भरभराट हो अशी देवीच्या चरणी भाविकसुद्धा या ठिकाणी या चाललेल्या विकास कामाचं सगळं काम पाहून आशीर्वाद देऊन जातात. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. आंबेगाव तालुक्यात महा ई सेवा केंद्राकडनं ग्राहकांची होतीये लूट, केंद्र चालकावरती कारवाई करण्यात येते मागणी. अतिक्रमण कारवाई विरोधामध्ये नगरसेविका राजश्री काळे यांनी अतिरिक्त आयुक्त निंबाळकर यांना विचारला जाब. निलेश लंके प्रतिष्ठानच्या मार्फत 15,000 महिलांनी घेतला मोठा देवीच्या दर्शनाचा लाभ, पारनेर मधील सर्वात मोठी दर्शन यात्रा. आणि अकोले तालुक्यातील टहाकारे येथील प्राचीन श्री जगदंबा मातेचं मंदिर, यादवकालीन शिल्पजडित कलेचं उत्तम उदाहरण. C24 तासचा स्पेशल रिपोर्ट. याचबरोबर बातमीपत्रात आजवर झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त.